दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संतोष बांगर यांनी विनायक राऊत आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप केले, पाहूयात. कंद्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आणि गेल्या काही दिवसापासून या कावड यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे आणि आपल्यासोबत आता याच विषयावर बोलण्यासाठी आमदार संतोष बांगरे. तर काय सांगाल, कशी कावड तयारी आहे, किती शिवभक्त जमा होतील आणि कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत, त्यांची सभा कुठं होणार आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी कावड यात्रेचं नियोजन केलेलं असतं आणि या कावड यात्रेला दरवर्षीच हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित असतात. पण यावेळेस तुम्हाला सांगतो की शिवभक्त, शिवाचार्य, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, हरिभक्त पारायण, शिवाचार्य, कालीचरण महाराज या कावडमध्ये उपस्थिती लाभणार आहे की दरवर्षी हजारोच्या संख्येने शिवभक्त सामील होत होते पण यावेळेस 1 लाखाच्या वर शिवभक्त, शिवसैनिक, हिंदुत्वादी विचाराची सर्व संघटनेचे कार्यकर्ते, सर्व शेतकरी बांधव या कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. आपण हिंगोली शहरात कळमनुरीत मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आणि राजकीय कुरुगोडी असल्याचं म्हणलं जात आहे, काय सांगता? मला वाटते की याच्यात राजकीय विषय नाही, पण जे कुणाची सभा या ठिकाणी मला वाटते हिंगोलीमध्ये आहे ती हेतुपुरस्कर त्या ठिकाणी ती सभा लावण्यात आलेली आहे. कारण की संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये, मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वात नंबर 1ची कावड जी कोणती असेल ती हिंगोली जिल्ह्यामध्ये निघत असते आणि सर्व महाराष्ट्रात 3 महिन्यापासून आपण बघत असाल की सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, पेपर च्या माध्यमातून आपण सर्व बघत असाल की 3 महिन्यापासून कावड यात्रा श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी निघत असते. यांनी मला वाटते की हेतुपुरस्कर ही सभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि आमच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय स्टंट नाही. तुमचे पूर्व आश्रमीचे नेते उद्धव ठाकरे उद्या हिंगोली येणार, त्यांची सभा आहे, कसं बघता आपण स्वागत करणार याची चर्चा आहे. एक ध्यानात ठेवा, उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगतो सभेला जर येत असतील तर आमच्या वतीनं त्यांचं स्वागतच आहे. आणि तसंच खासदार विनायक राऊत हिंगोली त्यांनी असं म्हटलंय की उद्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर शिंदेसोबत गेलेल्या गद्दार रावणांचं जे आहे ते ठाकरेंची सभा दहन करेल, या वक्तव्याकडे कसं बघत? मला वाटतंय की शिवसेना संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल, उद्धव साहेब हे भोळा माणूस आहे ध्यानात ठेवा, पण शिवसेना संपवण्याचं काम हे जे तुम्ही कोणाचं आता नाव घेतलं ना त्या कोण्या उंदऱ्याचं, कोणता तो कुठलच काय म्हणले त्याचं नाव आता तुम्ही, खासदार कशाचा हो, तुम्हाला सांगतो बदमाश चोर आहे ते, चोर. शिवसैनिकाचे खिसे कापण्याचं काम हे चोर करतोय. तुम्हाला माहित नसल याच्या जन्मदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, मला दमदाटी टाकायचे की तुला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर राहायचंय का तुला बाजूला करायचंय, तुला जर शिवसेना पदावर जर जिल्हा प्रमुख पदावर जर राहायचं असल तर तुला माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी गळ्यामध्ये चैन दिलं लागणार, तुला माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी 1000 लोकांचं जेवण देणं लागणार, त्या जेवणाची 1 प्लेटची जर किंमत जर बघितली तर 1000 रुपये होती. त्याच्या ते जे शांताकुराजला मला वाटते की त्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला मला वाटते की त्याच्या जे पाण्याचं जे तिथलचं जे फिल्टर लावलेलं आहे ते सुद्धा या संतोष बांगरने दिलेलं आहे. मला वाटते त्या विनायक राऊत बदमाश, तू आज शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे आणि त्याचा एक ते चेला आहे आमच्या इथलचा ते संपर्क प्रमुख आहे म्हणजे बबन्या बाटूक, ते तर तुम्हाला सांगतो बापरे बाप, अरे अरे अरे, हे आता हे 2 जिल्हा प्रमुख झालेत ना, या जिल्हा प्रमुखाकडून 1 लाख 15 लाख घेतलेत म्हणा आणि 1 लाखाची मागणी केली तर ती 1 तर म्हणायलंय म्हण की बाबा मी मला 15 लाख द्या तुम्ही तुमचं जिल्हा प्रमुख पद घ्या. अरे यायची अवकात काय, हे तुमच्या माहितीसाठी हे बबन्या आणि हे विनायक राऊत यांनी शिवसेना इकायला काढलेली आहे. हे बबन्या तुम्हाला सांगतो की नंदुरबारचा तिकडचा संपर्क प्रमुख होता, या बबन्याला तिथं तुम्हाला सांगतो की तिथं बायाने याला मारलं, याची आदत सुद्धा सुधी नाही. तुम्हाला सांगतो उद्धवजी साहेबांनी आता सुद्धा तुम्हाला सांगतो की डोळे उघडावे आणि हे विनायक राऊत आणि हे बबन थोरा चोर यांना तुम्हाला सांगतो की शिवसेनेमधून बाहेर काढावं, तर मला वाटतंय काहीतरी भलं होईल यायचं, नाही तर काहीच नाही साप. ठाकरेंबद्दल आता काय मनात भावना आहे थोडक्यात?
इकडे ऐका उद्धवजी ठाकरे साहेब, तुम्हाला सांगितलं ना मी, ह्या चेला चपाट्यामुळे तुम्हाला सांगतो हे भय सपाट झालेले आहेत। उद्धवजी ठाकरे साहेब हे माणूस तुम्हाला सांगतो वैयक्तिक भोळा माणूस आहे। या हे जे बाजूबाजूचे जे तुम्हाला सांगतो चेले चपाटे त्याचे जे जमा झालेत, साहेबाची सभा झाली, साहेबाचं काही चुकय असलं तर तुम्हाला सांगतो हे विनायक राऊत, ते संजय राऊत, अजून दुसरे दोन चार चेले चपाटे। वा 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 साहेब, अतिशय सुंदर, खूप चांगलं। अहो तुम्ही जी वस्तुस्थिती आहे, जे ग्राउंड लेवलला लोक काम करतात त्यांचं काम बघा आणि साहेबाला सांगा की साहेब अशी अशी परिस्थिती आहे। अहो हे विनायक राऊत, हे बबनिया, हे संजय राऊत, या लोकांनी तुम्हाला सांगतो तिकटाचे सुद्धा पैसे घेतलेत, याचे सुद्धा पुरावे या संतोष बांगरकडे आहेत। यांनी तुम्हाला सांगतो की जर या दोन दिवसामध्ये, मला तरी वाटतंय मला दिवसाण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर तुम्हाला सांगतो यांच्या पुराव्यानिष्ठ सांगून देईल मी की यांनी तिकटासाठी किती पैसे घेतलेत, तुमच्या नांदेडच्या आमदाराकडून किती पैसे घेतलेत, तुमच्या बाळापूरच्या आमदाराकडून किती पैसे घेतलेत, तुमच्या धाराशिवच्या आमदाराकडून किती पैसे घेतलेत, तुमच्या संभाजीनगरच्या आमदाराकडून किती पैसे घेतलेत आणि या हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी विधानसभेच्या आमदाराकडून किती पैसे घेतलेत, याचा जर मला वाटतंय या बबण्याची जर चौकशी केली, या बबण्याचे तुम्हाला सांगतो की खार घरला घर, तुमच्या मुंबईच्या नंबर एकची सोसायटी ती, त्या ठिकाणी या बबण्याचं घर, या बबण्याचं त्या जुन्नर मध्ये तुम्हाला सांगतो हे झोपड्यात राहणार, याचं नंबर एक तर 4-5 कोटीचं घर, हे पैसे आले कुठून हे प्रश्न तुम्हाला सांगतो या बबन तोरातला आणि या विनायक राऊतला मला विचारायचंय। अरे ज्या वेळेस वानखेडे साहेब तुम्हाला सांगतो विधानसभेला लोकसभेला उभे होते, अरे हेच बबण्या आणि हेच विनायक राऊत तुम्हाला सांगतो यांनी देव पाण्यात ठेवली होती की वानखेडे साहेब कव्हा पडतात, वानखेडे साहेब कव्हा पडतात। आणि ही खोटी जर गोष्ट असेल तर सन्माननीय वानखेडे साहेब आजही तुम्हाला सांगतो की ठाकरे गटामध्ये आहेत। साहेबांनी केदारनाथाची शपथ घेऊन सांगाव की या बबण्यानं विरोधात काम केलं का नाही, जर या बबण्यानं जर विरोधामध्ये जर काम केलं नसेल तर आज संतोष बांगर म्हणसल ती तुम्हाला सांगतो मी भोगायला तयार आहे। निश्चितच कावड यात्रेला 1 लाखाच्या वर शिवभक्त सहभागी होतील, त्याचबरोबर खासदार विनायक राऊत व संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावरही आमदार संतोष बांगर यांनी गंभीरपणे आरोप केलेत, यावर आता त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, न्यूज 8 महाराष्ट्र, गोवा, हिंगोली।